एकदा मी असाच काहीतरी एक टिपिकल कोर्टरूम ड्रामा बघत होतो, जज साहब आणि मिलॉर्ड असं काहीतरी चाललं होतं, आणि मला असं वाटलं की हे ॲक्च्युली कसं असेल कोर्टात, कसं ॲक्च्युली काय घडत असेल, आणि आपण नेहमी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट का बघतो, म्हणजे ॲक्च्युली दुसरं काय अनाडी कोर्टात काय होतं. आणि तिकडे जेव्हा मी गेलो ॲक्च्युली कोर्टात बसलो, तर मला खूप फॅसिनेटिंग वाटलं सगळं, की अरे कोणाची घड्याळ चोरीची केस आलेली आहे तिकडे, किंवा कोणाला काय हाफ चड्डी घातली म्हणून कोर्टात ना काढून टाकलं, किंवा कॉन्स्टेबल जे मोबाईल बंद करा, हे कसं काहीतरी सगळं चालू होतं. आणि लॉयर्स जसे आपण बघतो फिल्मवर की एकदम ड्रामॅटिक काही बोलतायत आणि एकदम चांगले ओरेटर्स, मी बघितलं काही लॉयर्स त्यांनी प्रिपरेशन नीट केली नाही आहे, कोणाची झोपच उडाली नाही आहे, तर मला हे सगळं खूप फनी वाटलं तिकडे. म्हणून मी असं सुरू केलं, यु नो, खूप एक ट्रिव्हियल थॉट होता, मी चालू केलं. पण मग त्याच्यानंतर जे 8-9 महिने एक वर्षभर जो रिसर्च झाला, इंटरव्ह्यूज केले लोकांची, त्याच्यातनं हे कॅरेक्टर्स आणि ही सिच्युएशन इव्हॉल्व झाली आणि मग एक वेगळीच फिल्म त्याच्यातनं निर्माण झाली. बेसिकली मी कधीच फिल्म स्कूलला गेलो नाही, कोणाला असिस्ट केलं नाही, म्हणून इंडस्ट्रीत काय एक्झॅक्टली पद्धत आहे हे मला माहीतच नाही आहे. म्हणजे मी ते कधी माझ्या सिस्टममध्ये काय बसलेलं नाही आहे, म्हणून आम्ही काम करतो तेव्हा लोक म्हणायचे अरे असं होत नाही, मग म्हटलं चांगलं आहे आपण असंच करूया. तर एक तर ते आहे, आणि दुसरं असं आहे की कारण मी फिल्म स्कूलला गेलो नाही आहे, कारण मी काही फॉर्मल ट्रेनिंग घेतली नाही आहे, मी तेवढी जास्त मेहनत केली होती त्याच्या आधी स्वतःला एज्युकेट करण्याबद्दल. आणि माझे वर्ल्ड सिनेमामधले फॉरेन फिल्म मेकर्सचे, एशियन सिनेमा असो किंवा इराणियन फिल्म मेकर्स असो, युरोपियन फिल्म, ह्यांचा खूप इन्फ्लुएन्स आहे. तर म्हणून ते वाचून, त्यांना बघून की ह्यांनी कसं रिअल लोकांबरोबर, नॉन प्रोफेशनल ॲक्टर्सबरोबर काम केलं आहे, स्पेसचा कसा उपयोग केला आहे, किंवा खूप ड्रामॅटिक न होता एका गोष्टीच्या मायक्रोकॉझममध्ये जाऊन त्याचे डिटेल्स कसे मांडले आहेत, ह्याचं मला खूप फॅसिनेशन होतं. पण ते सगळ्या करण्याचा पण खूप फायदा नसतो, कारण जेव्हा तुम्ही मुंबईत शूट करता, आपल्या लोकांबरोबर शूट करता, दर यु नो स्टोरीचं एक वेगळं वर्ल्ड असतं, कॉन्टेक्स्ट वेगळा असतो. आय एम शुअर युरोपमध्ये जाऊन करतात तेव्हा पॉलिटिकल पार्टीज येऊन त्यांच्याकडे ब्राईब मागत नसतील, किंवा असे कॉन्स्टेबल्स येऊन त्यांना थांबवत नसतील, किंवा तिकडे चाई नसतील जिकडने लोक कोऑपरेट करत असतील जसं आमच्याबरोबर लोकांनी केलं. पण ह्याचे 2-3, जसं मी सांगितलं की माझ्या डोक्यात एखादी कुठली फिट अशी एक सिस्टम नव्हती की हे असंच करायचं असतं, किंवा त्याचं मला काही भीती नव्हती. तर आय थिंक विच इज वाय दिस काइंड ऑफ हॅपन द वे इट हॅपन. मी एक गोष्ट सांगेल की अनुभव सिनेमातला नसेल मे बी त्या फिल्ममध्येही आणि या फिल्ममध्येही खूप लोकांना, पण लाईफ एक्सपिरियन्सेस तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. अँड आय थिंक दॅट रिफ्लेक्ट्स की त्यांना जीवनाचा अनुभव होता ह्या दोन्ही फिल्म्समध्ये. अँड आय थिंक दॅट प्लेज समटाईम अ बिगर पार्ट दॅन यु नो हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ डुईंग 100 films 200 films, बिकॉज त्यांनी ॲक्च्युली, मी सांगतो की मी खूप एक्सपिरियन्स लोकांपासून लांब पळालो, मी कधी अप्रोच केलं नाही. कारण खूप लोकांनी असं विचारलं की अच्छा ॲक्टर्स मिळाले नाही म्हणून तुम्ही असं केलं का, कारण ती जी एक जेडेडनेस येते ना आपल्या माइंडसेटमध्ये की नाही बाबा हे असंच असतं, मला ते ऐकायचंच नव्हतं कोणाकडनं की मी 10 वर्ष काम केलं आहे, मला म्हणजे आय डोंट हॅव द पेशन्स टू हिअर दॅट. तुम्ही 10 वर्ष 1000 films केली असतील, पण तुम्ही कोर्ट नाही केली आहे किंवा तुम्ही फॅन्ड्री नाही केली आहे. तर त्याच्यात जी एक नवीन एनर्जी आहे, किंवा लाईक आय एम सेइंग सी यू कांट कम्पेअर टू फिल्म्स, कारण दर फिल्मचं जग वेगळं आहे, दर फिल्मचा कॉन्टेक्स्ट वेगळं आहे, आणि म्हणून दर फिल्मची जी एक निर्मितीची जी प्रोसेस आहे ती युनिक आणि वेगळी असणार आहे. कारण इफ आय मेक अनदर फिल्म इट विल हॅव अ डिफरंट प्रोसेस टुमॉरो, यु नो, मे बी आय विल नीड टू मेक अ फिल्म विच हॅज स्टार्स इन इट बिकॉज इट्स अ फिल्म अबाउट स्टार्स मे बी, यु नो, इट रिअली इज व्हेरी कॉन्टेक्च्युअल, ते डिपेंड करतं दर फिल्मवर.